वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकालेषु सर्वदा। श्रोतेहो नमस्कार, खूप खूप स्वागत। मी प्राध्यापक डॉक्टर मिलिंद पांडे, प्रो वाइस चांसलर एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणे इंडिया। मित्रांनो, आज एक खूप चांगला योग तुमच्याशी संवाद साधण्याचा, आणि खास करून माझे मित्र अनिरुद्ध येवले यांचं जे अखिल मोहननगर मित्रमंडळ ट्रस्ट आणि त्यांच्यातर्फे प्रस्तुत प्रसन्न संवाद मालिकेत, या मालिकेमध्ये मी आजच्या विषयावर एज्युकेशन ऑफ द फ्युचर आणि फ्युचर ऑफ द एज्युकेशन या विषयावर आपणाशी संवाद साधणार। मित्रांनो, जेव्हा शिक्षणाची डेफिनेशन जर कोणी समर्पकपणे दिली असेल तर ते स्वामी विवेकानंद। श्रोते, स्वामी विवेकानंद असं म्हणतात की एक्सपान्शन ऑफ द माइंड अँड एक्सपान्शन ऑफ द हार्ट इज द पर्पज ऑफ एज्युकेशन, आणि मॅन मेकिंग अँड कॅरेक्टर बिल्डिंग इज द मोटो ऑफ एज्युकेशन। आणि म्हणूनच डॉक्टर विजय भटकर सरांसारखे लोक म्हणतात की युनिव्हर्सलायझेशन ऑफ द माइंड इज द युनिव्हर्सिटी। युनिव्हर्सिटीतनं शिक्षण काय द्यायचं आहे? युनिव्हर्सलायझेशन ऑफ द माइंड, सौफेर शिक्षण ही आज समाज जीवनाची, समाज शिक्षण प्रणालीची गरज झालेली आहे। मित्रांनो, जेव्हा अनिरुद्धने हा विषय सांगितला तेव्हा बरेचसे पॉइंट डोक्यामध्ये घिरट्या घालत होते की काय नेमकं आपण बोलायला पाहिजे। जेव्हा मी फ्युचर ऑफ द एज्युकेशन आणि एज्युकेशन ऑफ द फ्युचर म्हणतो की या आजच्या कोविड-19 मध्ये, या पॅन्डेमिक मध्ये, की सगळ्या गोष्टी अशा अनसर्टन वाटतात, खास करून ज्यांची मुलं शाळेमध्ये आहेत, कॉलेजमध्ये आहेत, हायर एज्युकेशन मध्ये आहेत, की काय होणार, परीक्षा कशा होणार, रिझल्ट कसे लागतील, 12वीतनं मुलगा इंजिनिअरिंग, आर्ट, कॉमर्स, सायन्स, बीबीए, बीसीए कडे कशी ऍडमिशन घेईल, 10वीनंतर तो 12वीला कसा जाईल, 12वीनंतर पुढचं शिक्षणाचं स्वरूप काय असेल। मला आठवतं की सध्या जसं लॉकडाऊन 4.0 सुरू आहे, तसंच एज्युकेशन 4.0 हा एक सध्या खूप चर्चेचा विषय झाला। एज्युकेशन 4.0 म्हणजे काय? जेव्हा आपण म्हणतो एज्युकेशन 1.0, ते एज्युकेशन 1.0, मित्रांनो, एज्युकेशन 1.0 म्हणजे ते अतिशय प्राचीन भारतीय शिक्षण पद्धती की ज्याच्यामध्ये गुरु आणि लिमिटेड शिष्य, एक गुरु आणि शिष्य, सो नॉलेज और एज्युकेशन रिस्ट्रिक्टेड टू द फ्यू मेन्स ऑफ द सोसायटी। एज्युकेशन 1.0 की ज्याच्यामध्ये राजाचं फंडिंग आहे, ते गुरु त्यांचा आश्रम चालवत आहेत, मुलं त्यांच्याकडे शिकायला येत आहेत, आणि सगळं मौखिक शिक्षण, श्रुती आणि स्मृती या विषयाला धरून जे शिक्षण होतं ते एज्युकेशन 1.0। एज्युकेशन 2.0 जेव्हा 15व्या शतकात शाईचा, इंकचा शोध लागला, प्रिंटिंग प्रेस जेव्हा जन्माला आल्या, शिक्षणाचं दुसरं पर्व सुरू झालं आणि त्याचं नाव एज्युकेशन 2.0, तेव्हा विद्यापीठ आली, लायब्ररीज आल्या, पुस्तकांची देवाणघेवाण वाचली, खूप लेखक समोर आले, त्यांनी पुस्तकं लिहिली, ज्ञानाचा प्रकाश, भारत या शब्दाची खूप छान डेफिनेशन सांगली, भा म्हणजे प्रकाश, प्रकाश दोन प्रकारचे, एक सूर्यप्रकाश आणि एक जीवन प्रकाश। भारत ज्ञानाच्या प्रकाशात रत तो भारत, एज्युकेशन 2.0। मित्रांनो, एज्युकेशन 2.0 पण 1990 मध्ये संपलं आणि एज्युकेशन 3.0 जन्माला आला। एज्युकेशन 3.0 म्हणजे इमर्जन्स ऑफ WWW, वर्ल्ड वाईड वेब, हे जसं WWचा शोध लागला, ईमेलचा शोध लागला, ऑनलाईन एज्युकेशन, ईमेलच्या द्वारे
डिस्टन्स एज्युकेशन या सगळ्या जन्माला आल्या. पीपीटीच करणं, पाठवणं, शिक्षणाच्या पद्धती बदलल्या, देशांमधल्या भिंती कमी नाहीशा झाल्या, त्यातली जी बंधनं होती ते नाहीशी झाली आणि हे शिक्षण सर्व जगामध्ये पसरलं. एज्युकेशन 3.0 मित्रांनो आता 2018 मध्ये संपलं आणि एज्युकेशन 4.0 सुरू झालं. व्हॉट इज एज्युकेशन 4.0? काय एज्युकेशन 4.0 म्हणजे काय मित्रांनो? एज्युकेशन 4.0 याचा अर्थ असा आहे की लर्निंग थ्रू मशीन्स, इंटेलिजंट लर्निंग, लर्निंग थ्रू डिव्हायसेस, पर्सनलाइज लर्निंग इज द एज्युकेशन 4.0. कसं समजून घ्यायचं? एक शिक्षक जेव्हा 60 विद्यार्थ्यांना शिकवतो, प्रत्येक विद्यार्थ्याची कपॅसिटी आणि केपेबिलिटी बिल्डिंग ही वेगळी असते. एकच कन्सेप्ट प्रत्येक मुलाला समजेलच असं नाही, त्याच्यापर्यंत जाऊन त्याचा हात हातात घेऊन ते त्याला समजावून सांगणं, त्याला म्हणतात पर्सनलाइज लर्निंग. हाऊ इट इज पॉसिबल? इट इज पॉसिबल थ्रू द मशीन्स, थ्रू ब्रेन टू मशीन इंटरफेस. की तुमच्या ब्रेन आणि तुमचा मशीन्स, ऑल द वेरेबल डिव्हायसेस हातात घातले, तुमचा ब्रेनचा आणि मशीनचा संबंध आहे. आणि प्रोफेसरला तिकडे त्याच्या स्क्रीनवर कळत आहे की अरे या मुलाला 14x14 याचा त्रास होतोय, हा मुलगा 25x25 चांगला करतोय. टीचिंग लर्निंग थ्रू द हेल्प ऑफ मशीन्स. आणि मग तो शिक्षक त्याच्या जवळ जाऊन त्याला समजावून सांगणं, सो पर्सनलाइज लर्निंग, इट्स अ इंटेलिजंट लर्निंग. आणि हे लर्निंग अचीव करायचं असेल तर त्याच्यासाठी 8 गोष्टींचा अभ्यास, त्या टेक्नॉलॉजीज आपल्याला समजून घ्याव्या लागतील, या पिढीला समजून घ्याव्या लागतील. तर हा एज्युकेशन 4.0 कन्सेप्ट विच इज अ नीड ऑफ द अवर. काय आहेत त्या 8 टेक्नॉलॉजीज? 8 टेक्नॉलॉजीज आहेत ABCD. व्हॉट इज ABCD? ए आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बी ब्लॉकचेन, सी क्लाउड किंवा सायबर सिक्युरिटी, डी आणि डाटा सायन्सेस. पुढच्या 4 काय आहेत? मी 8 टेक्नॉलॉजीज म्हणालो, पुढच्या 4 आहेत ARAI. व्हॉट इज ARAI? ए ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, मिक्स रियालिटी, एक्सटेंडेड रियालिटी. आणि हेच पुढचं शिक्षण हे फक्त या ऑगमेंटेड रियालिटीच्या फॅमिलीला धरून होणार आहे. सगळ्या जगामध्ये आज ही टेक्नॉलॉजी धुमाकूळ घालते. ARAI, आर रोबोटिक्स, ए अनालिटिक्स, डाटा अनालिटिक्स, आणि आय म्हणजे IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स, इंटरनेट ऑफ ऑल थिंग्स, इंटरनेट ऑफ एव्हरीथिंग. मित्रांनो या 8 टेक्नॉलॉजीज आहेत की ज्याचा जर वापर इफेक्टिव्हली आपण आपल्या टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये केला, जर आपण आपल्या शिक्षण प्रणालीमध्ये या 8 टेक्नॉलॉजीचा जर अंतर्भाव करू शकलो, तर त्या एज्युकेशनला आपण एज्युकेशन 4.0 म्हणणार आहे. आणि जेव्हा मी म्हणतो की फ्युचर ऑफ द एज्युकेशन आणि एज्युकेशन ऑफ द फ्युचर, याच्यामध्येच ही एज्युकेशन 4.0 अंतर्भाव होतो. मित्रांनो 4 प्रकारचे विद्यार्थी असतात, CDEF. सगळे इंटरेस्टिंग आहे. तुम्ही म्हणाले मिलिंद पांडे सर आपल्याला असे काय 12 खेड्या का शिकवत आहे? CDEF हे 4 प्रकारचे विद्यार्थी प्रत्येक शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, महाविद्यालयांमध्ये असतात. सी म्हणजे कॅम्पस रिक्रुटमेंटवर विश्वास ठेवणार आहे, मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन पाहिजे कारण मला त्या कॉलेजचा कॅम्पस चांगला, म्हणून मला त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचे. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, सी माझ्या वडिलांनी इतके पैसे भरले, इतकी मी फी भरली आणि मला जर कॅम्पस मिळालं नाही तर हे कॉलेज चांगलं नाही. सी डी इज डिग्री बंडलिंग, नाही मला आता माझं बीकॉम झालं, मला आता एमकॉम करायचं, एमफिल करायचं, पीएचडी करायचं, डन, ऑल डिग्री बंडलिंग. ई एंटरप्रेन्युअर्स, आणि आजच्या काळात जेव्हा स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, आत्मनिर्भर भारत असं जेव्हा आपले मोदीजी म्हणतात, तेव्हा या ई कॅटेगरीच्या लोकांना आता महत्व येऊ घातलं. ई म्हणजे आंतरप्रेम, तो माइंडसेट घेऊन वर्गात येणारे विद्यार्थी की मला काहीतरी करायचं आहे, मला मला नोकरी देणारं व्हायचं आहे, नोकरी घेणारं व्हायचं नाही. आय डोंट वॉन्ट टू बी अ जॉब सिकर.
आणि ही मेंटॅलिटीची आज भारताला गरज आहे. आणि एफ म्हणजे फ्रीलान्सर. कंपनी आली तर कंपनीत नोकरी करू दे, पुढे शिक्षणाची संधी आली तर शिक्षणाचं करू दे. आई वडिलांनी म्हटलं नाही शेतीचंच काम करतं, शेतीचं काम करतं, दे आर फ्रीलान्सर. त्यांना त्यांना काही स्वतःचं मत नसतं. आणि मित्रांनो, जेव्हा आपण एज्युकेशन ऑफ द फ्युचर आणि फ्युचर ऑफ द एज्युकेशन असं म्हणतो, तर भारताची स्थिती काय आहे? या सगळ्या टेक्नॉलॉजीज आज भारतात आहेत का? तर याचं उत्तर होय असं आहे. श्रोते हो, एज्युकेशन 4.0चा हा प्रवास हा काही 10 मिनिटात संपण्यासारखा नाही आहे. तुमच्याशी होत असलेला संवाद आपण पुढे पण चालू ठेवणार आहोत. लवकरच आपण भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.